काका काय नाव आहे आपला? माझं गणपत लक्ष्मण नाईक। काका तुम्ही 81 काका तुम्ही काय सांगणार? तुम्हाला एमएससीबीने 80 कोटी रुपयाचा बिल पाठवला आहे त्याबद्दल। मॅडम मी पहिलं म्हटलं 8 लाख असेल, नंतर 8 कोटी असेल, नंतर माझी सुमेन बाई 80 कोटी, तर मला थोडा धक्काच बसला की 80 कोटी बिल, माझं वय वर्ष 81 आणि 80 कोटी बिल, म्हणजे जिल्ह्याचं पाठवलं का काय केलं मला एक तर, आणि मला धक्का बंद चक्कर घेऊन जाऊन डॉक्टरकडे जाऊन आणून झालं बरं। पूर्ण वसई विराचा 219 कोटी थकबाकी बिल आहे आणि तुम्हाला एकटाच 80 कोटी रुपये बिल पाठवलं आहे, तर या तुम्ही आमच्या चॅनलच्या मार्फत जे ऊर्जा मंत्री नितीन राऊत त्यांना काय सांगणार आहे याबद्दल? नाही, चौकशी करायला पाहिजे, जे कामगार आहेत त्यांना जर दबाव घ्यायला पाहिजे, तर बिल भरून होऊन पाठवत जाणं नाही तर अंदाजे कसं पाठवतात? हे काय ते अंदाजेपुढे काय 80 कोटी गेलं कोठे? संपूर्ण पालघर जिल्ह्याचं 80 लाख होत नसतील 80 कोटी वर्षातून महिन्यातून तो मला एकट्याने कसं पाठवतो? हा जो बिल तुम्हाला दिला आहे तो किती महिन्याचा बिल आहे? तो मग नक्की 2-3 महिन्याचा असतो, याच्यावर तर नसतं। या बिल पाठवल्यानंतर ते एमएससीबीचे अधिकारी कर्मचारी तुम्हाला परत ते कॉन्टॅक्ट केला का याबद्दल? नाही, कोणतं सकाळी त्या मिलवर येऊन त्याचं बिल दिले, बिल घेऊन गेला, बिल बघा सांगितलं, बिल घेऊन गेला। एका शेतकऱ्याला, भातगिरणीच्या मालकाला जवळपास 80 कोटीचं बिल महावितरणने पाठवून आपल्या भोंगळ कारभारावरती शिक्कामोर्तब केलं आहे। वसईमधल्या या ग्राहकाला 80 कोटीचं बिल पाठवलं, सुरुवातीला महावितरणच्या अधिकाऱ्यांनी बघू दुरुस्त करू अशा पद्धतीची उत्तरं दिली आणि ज्या वेळेला हा सगळा विषय लोकांसमोर आला, मीडियासमोर आला, त्यावेळेला धावपळ करून ते बिल 80 हजाराचं करून दिलं, काही कर्मचाऱ्यांवरती कारवाई केली, परंतु हे केवळ एक लिपापोती आहे। महावितरणच्या बिलिंग सिस्टममध्ये प्रचंड गोंधळ आहे, हा गोंधळ कोरोना काळामध्ये सुद्धा अनेकांनी बघितलेला आहे, त्याच्या अगोदरही बघितलेला आहे आणि आता 80 कोटीचं बिल आणि मीडियाने याच्यावरती आवाज उठवल्यामुळे महावितरणने दुरुस्ती केली, तातडीने काही ऍक्शन घेतली, परंतु जी बिलं हजारांमध्ये चुकीची आलेली आहेत किंवा लाखांमध्ये चुकीची आलेली आहेत अशी बिलं ग्राहकांना भरायला लावलीत अशा पद्धतीच्या घटना या अगोदरही झालेल्या आहेत, त्यामुळे महावितरणच्या जी बिल यंत्रणा आहे ती दुरुस्त केली जावी आणि याच्या अगोदर अशी जी चुकीची बिले गेलेली आहेत ती सुद्धा ग्राहकांना दुरुस्त करावीत, करून मिळावीत अशी आमची मागणी आहे।